नमस्कार, मी शनाय शेख. दिनभर न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनभर न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. नवीन इमारतीच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत भाजपची नाचक्की. बालवाडी शिक्षिका आणि सेविका यांच्या मानधनात वाढ, स्थायी समितीचा निर्णय. अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या जटीची 17 वर्षानंतर मुक्तता. आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीला थायलंडच्या लष्कर प्रमुखांसह सेना अधिकाऱ्यांची भेट. आता बातम्या सविस्तराने. पुणे महापालिकेच्या नवीन सभागृहात आज पहिल्यांदा सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. पहिल्या सर्वसाधारण सभेत लोकप्रतिनिधींच्या डोक्यात लाकडाचा ठोकळा पडता पडता राहिलाय. दरम्यान सुरक्षिततेच्या कारणास्तव विरोधक चक्क सर्वसाधारण सभेत हेल्मेट घालून बसलेत. पुणे महानगरपालिकेची नवीन इमारत या नात्या कारणाने सर्वांच्या चर्चेचा विषय बनली आहे. या नवीन इमारतीत कधी पाणी गळती होते तर कधी लोकप्रतिनिधींच्या खुर्च्यांवर कुत्रा मस्त झोप काढताना पाहायला मिळतो. आज तर नवीन इमारतीत पहिल्यांदा सर्वसाधारण सभा भरली असताना लोकप्रतिनिधींची भाषणे सुरू असताना चक्क सभागृहात वरून लाकडाचा मोठा ठोकळा खाली पडला आणि लोकप्रतिनिधींची धांदलच उडाली. लागलीच काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी सुरक्षेच्या कारणास्तव हेल्मेट मागून घेतला आणि सर्वसाधारण सभेत ते हेल्मेट घालूनच बसले. यासाठी आम्ही प्रत्येक वेळेला सांगत असतो, ज्या वेळेला नवीन वास्तू करतो त्यावेळेला सर्वांना सुखासमाधानाने वास्तूची ओपनिंग झाली पाहिजे. पण ज्या वेळेला वास्तूची ओपनिंग केली त्याच्यामध्येच विरोधी पक्षांना अटक करणे, त्यांना लांब जाऊन सोडणे, त्यांना प्रवेश न देणे, सन्मानाची वागणूक न देणे, हे भाजपनी पहिल्या दिवसापासून सुरुवात केली. त्याच दिवशी गळती झाली आपण सर्वांनी पाहिली. आज 3 महिन्यानंतर परत सभागृह सुरू केला, एवढा मोठा ठोकळा त्या सभागृहामध्ये आमच्यासमोर पडला. हा जर एवढा मोठा ठोकळा जर डोक्यात पडला असता तर नक्कीच इजा झाली असती. आणि एवढ्या उंचीवरनं म्हणजे 60-70 फुटावरनं पडलेला हा ठोकळा, आमची परत एकदा विनंती आहे महापौरांना आणि भाजपला की तो सभागृह सुरक्षित करा. तिथं नागरिकांच्या पुणे शहराच्या विकासाचे प्रश्न आहेत, तासन तास चर्चा करायची. तो कोणत्याही प्रकारे पुणेकरांना सभासदांना धोक्याचा वाटू नये एवढी विनंती आमची. हा एक उपरोधक विषय आहे जे हेल्मेट दिसला म्हणून घातला, पण आम्ही किती गोष्टी आता त्यांच्या निदर्शनास आणायच्या. आता असे गोष्टी पडल्यावर तुम्हाला हेल्मेट प्रत्येक सभासदाला द्यावं लागेल. उद्या अजून काही त्रास झाला तर उद्या आर्मर द्यावा लागेल. म्हणून आमचं म्हणणं की सभागृह सुरक्षित करा, म्हणजे असे काय आम्हाला उपरोधक किंवा अशा पद्धतीचे आंदोलन तुमच्यासमोर करावं नाही लागणार. सभा सुरू असताना सभागृहात पडलेल्या ठोकळ्यामुळे पहिल्या सर्वसाधारण सभेत भाजप तोंडघशी पडलं हे मात्र नक्की. प्रतिनिधी शनाय शेख, दिनमान न्यूज, पुणे. पुणे महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाकडील बालवाडी शिक्षिका आणि सेविका यांना सरसकट वेतनवाढी न देता त्यांचा सेवा कालावधी विचारात घेऊन मानधन दिलं जाणार आहे. 15 वर्षहून कमी सेवा झालेल्या बालवाडी शिक्षिकांना 10,000 रुपये आणि सेविकांना 7,500 रुपये मानधन देण्यात येणार आहे अशी माहिती स्थायी समितीच्या अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली आहे. ज्या बालवाडी शिक्षक व सेवकांची 20 वर्षापेक्षा कमी सेवा झालेली आहे त्यांना अनुक्रमे रक्कम रुपये 10,000 व रक्कम रुपये 7,500 प्रतिमहा मानधन देण्यास व 15 वर्षापेक्षा जास्त सेवा झालेल्या बालवाडी शिक्षिका व सेविकांना अनुक्रमे 11,500 व 8,500 मानधन प्रति देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर पूर्वी त्यांना 8,500 व 6,200 रुपये होते. शिक्षिकांना 8,500 आणि सेविकांना 6,200 होता. बालवाडी शिक्षकांनी त्याचं साधारण बालवाडी शिक्षिका 391 होत्या 20 वर्षापेक्षा कमी आणि 20 वर्षापेक्षा जास्त 124 आणि सेविका 333 आणि 20 वर्षापेक्षा जास्त 90. तसे तर सर्व सेवकांच्या याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यांना 2 वर्षांनी 10% मानधन वाढ देणार आहे. तसेच त्यांच्यासाठी 200 रुपयाचा आरोग्य कार्ड काढून 1,00,000 रुपयेपर्यंत किडनी, हृदयरोग व कर्करोग होते तर त्यांना 2,00,000 रुपयेपर्यंत लाभ देण्यास मान्यता दिलेली आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षिका आणि सेवकांसाठी चाललेला आहे. आता बातमी आहे अंधश्रद्धेच्या जोखडातून आपल्या डोक्यावरील जट मुक्त केलेल्या कलावती परदेशी यांची. गेली 17 वर्ष कलावती परदेशी या 2.5 ते 3 किलो वजनाच्या जटेसोबत वावरायच्या. अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या या जटेपासून त्यांची आज सुटका अनिश्च्या पुणे कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी केली आहे.
या आहेत कोंडव्यामध्ये राहणाऱ्या 50 वर्षीय कलावती मोहन परदेशी. गेली 17 वर्ष कलावतीबाई 2.5 ते 3 किलोची जड घेऊन वावरायच्या. त्रास खूप व्हायचा, पण कोणाला सांगताच यायचं नाही, आणि सांगितलंच तर देवीचा कोप होईल, काहीतरी विपरीत घडेल असंच लोकांकडनं त्यांना ऐकायला मिळायचं. 17 वर्ष कलावतीबाईंची अशीच गेली. मग एक दिवस वर्तमानपत्र वाचत असताना अनिशच्या नंदिनी जाधव यांनी केलेली महिलेची जटातून सुटका ही त्यांनी बातमी वाचली, आणि लगेचच त्यांनी नंदिनी जाधव यांच्याशी संपर्क करून जट काढण्याबाबत विचारणा केली. मग काय, आत्तापर्यंत 74 महिलांना जटमुक्त करणाऱ्या नंदिनी जाधव यांनी लगेचच होकार दिला, आणि आज कलावतीबाईंची जट काढली गेली. आज 75वी जट नंदिनी जाधव यांनी काढली आहे. आज जटांची 75 झाली असंच म्हणावं लागेल. अनिशच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी आतापर्यंत 74 महिलांची जटातनं सुटका केली. आज त्या 75व्या महिलेची जटातनं सुटका करणार आहेत. त्यांचा एकूणच कसा अनुभव होता आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नंदिनी मॅडम, आतापर्यंत तुम्ही 74 महिलांची जटातनं सुटका केलेली आहे, आणि ही जट जी आहे ती अंधश्रद्धेतून निर्माण झालेली आहे, ती तुम्ही श्रद्धेतनं बाहेर काढताय त्यांना. गेली 4.5 ते 5 वर्ष झालं आपण जट निर्मूलनाचं काम हाती घेतलेले. तसं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते काम करतच आहेत, परंतु पुणे जिल्ह्यासारख्या ठिकाणी 74 महिलांचं जट निर्मूलन करावं लागलं, आणि त्यांच्या मनामध्ये असलेली अंधश्रद्धा आणि देवाच्या नावाने घातलेली भीती, ती भीती दूर करण्यासाठी काही लोकं पुढे येत नाहीत. घरातली भीती असते, इतर समाजाची भीती असते, आणि त्या भीतीने हे लोक पुढे येत नाही, आणि त्यांच्यापर्यंत पोचण्याचं काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते, आणि त्यामार्फत त्यांना समुपदेशन केलं जातं, त्यात जट कशी तयार होते हे सांगितलं जातं, आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या मनातली भीती दूर केली जाते, आणि मगच आपण जट निर्मूलन करतो. हे सर्व करत असताना तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असेल, कारण ही जी जट आहे ती अंधश्रद्धेतून निर्माण झालेली असते. तर असे काही अनुभव आहेत की काही स्त्रिया जट काढायला तयारच नाहीत, असे काही अनुभव आलेत? भरपूर अनुभव आलेले आहेत. बऱ्याच महिलांना जेव्हा आपण सांगायला जातो तेव्हा ते अंगावरती धावून येतात. बऱ्याच वेळेला शिव्याही दिल्या जातात, परंतु आपल्याला एक समाजात काम करायचं आहे. स्त्री एक स्त्री आहोत आपण, एका स्त्रीचं दुःख जाणून घेतलं पाहिजे. तिला काय त्रास आहे, तिच्या घरचा कुटुंबाचा काही त्रास आहे का, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं फार गरजेचं असतं. त्यामुळे त्याने किती माझ्या अंगावरती धावून आले काय, किंवा मला काही शिव्या दिल्या काय, त्याच्यामुळे मला काही त्रास होणार नाही आहे, परंतु मला त्यांना त्रासातून मुक्त करणं हाच एक हेतू घेऊन आम्ही काम करतो. तुम्ही एक ब्युटिशियन आहात, तर त्याचा कितपत फायदा इथे होतो? खूप फायदा होतो ब्युटिशियन असल्यामुळे, की जी माझ्याकडे असलेली कला की त्यांना विद्रुपीकरण केलं जात नाही आहे. महत्त्वाचं की जट कापायची आणि सोडून द्यायचं असं आपण करत नाही आहे. एक वेगळं त्यांच्या चेहऱ्याला असं सूट होईल, ते केस कसे ठेवता येतील हा विचार केला जातो, आणि त्या माध्यमातून मग आपण त्यांची जट काढतो. आणि म्हणजे त्यांना पण वाटत नाही आहे, म्हणजे की जेव्हा त्यांची जट काढतो तेव्हा त्या बाहेर फिरतात तेव्हा कळत पण नाही की त्यांची जट काढलेली. या पद्धतीने त्यांची मी हेअरस्टाईल करून देते. बरं, आत्तापर्यंत तुम्ही 74 महिलांची मगाशी मी बोलल्याप्रमाणे जट काढलात, त्यानंतर जट काढून झाल्यानंतर त्यांचे कधी तुम्हाला फोन्स वगैरे येतात, असं फोन कॉल्स वगैरे? खूप लोकांशी घरोब्याचे संबंध होतात, आणि मी सतत संपर्कात राहते की त्यांच्याशी आपलं नातं जुळलं गेलं पाहिजे. कारण उद्या जर का एखाद्या महिलेची जट काढायची असते तेव्हा मी ह्या महिलांनाच पुढे करते, कारण ह्या एक समाजाला एक मेसेज देणाऱ्याचं काम करतात, म्हणजे ह्याही एक समाजसेविका झालेल्या आहेत, आणि म्हणून मी त्यांच्यामार्फत जट निर्मूलनाचं काम करण्यासाठी मी त्यांनाही पुढे घेते. आणि ह्या माध्यमातून बऱ्याच महिला पुढे येतात, सांगतात मनातली भीती काढल्यामुळे, आणि त्या इतरांच्याही मनातली भीती काढतात, आणि एक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे त्याही एक आमच्या कार्यकर्त्या म्हणूनच आम्ही त्यांना सहभागी करून घेतो. आत्तापर्यंत मॅडम तुम्ही एवढ्या जटांपासून स्त्रियांची मुक्तता केलेली आहे, तर ह्या ज्या स्त्रिया आहेत तर तुमच्याकडे स्वतःहून कशा येतात? म्हणजे काय होतं की कुठे आम्हाला जट दिसली एखाद्या बाईच्या डोक्यामध्ये तर आम्ही त्यांच्याशी संपर्क स्वतःहून जाता तुम्ही? आम्ही स्वतःहून जातो, आणि काही प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ज्या बातम्या येतात आणि त्याचा खरोखर आम्हाला म्हणजे भरपूर फायदा झाला, आणि त्याच्यामुळे लोक आमच्याकडे अप्रोच व्हायला लागले. काही म्हणजे पत्रकारांनी आमचे मोबाईल नंबर दिले, आणि त्याच्यामुळे आत्ता माझ्याकडे जवळजवळ एक 27 ते 28 महिलांचं काउन्सिलिंग चाललेलं आहे. त्या महिलांनी फोन करून सांगतात की आमच्याही डोक्यामध्ये जट आहे. तसंच आज ह्या आलेल्या त्यांची मनामध्ये खूप भीती होती
की माझ्या मनामध्ये भीती आहे आणि त्यांनी मला फोन केला, परंतु सतत 15 दिवस मला संपर्क त्यांच्याशी करावा लागला. काल मी त्यांच्या घरी जाऊन बसले, त्यांना भीती त्यांच्या मनातली काढली. म्हणजे सर्व समुपदेशन करूनच पूर्ण होऊ शकतं. सगळं समुपदेशन त्यांच्या मनातली जोपर्यंत भीती दूर होणं फार गरजेचे आहे. ते अंधश्रद्धा आहे, कशी जट तयार होते हे कळल्यानंतर त्या मात्र तयार होतात. आणि सकाळपासून त्यांनीच उलट मला फोन केले, कधी मी निघू, मी कधी निघू असं घरातून. आणि मी आज येताना त्यांना बरोबर माझ्यावरतीच घेऊन आले. आता ज्यांची जट काढली जाणार आहेत, त्या ताई आता आपल्यासोबत आहेत, ही जी जट निर्माण झाली आहे तर ती काढताना तुम्हाला नक्कीच भीती असेल तुमच्या मनात. इतके दिवस तुम्ही अंधश्रद्धेतनं ही जट ठेवली, आज तुमचं काढण्याचं नक्की कारण काय? तुमच्या मनातली भीती गेली? हा भीती गेली ना, नंदिनी ताईंनी भीती घालवली माझी. ओके, किती दिवसांपासून ही जट? 17 वर्षापासून. ओके, याआधी तुम्ही कधी हे केलंय का, लोकांशी बोललात का की जट? खूप खर्च सांगायचे मला, खूप देवाचं हे खर्च करायला लागलं, तुम्हा एवढं खर्च येईल म्हणून काय माझी कॅपिटीशी नाही म्हणून मी लक्ष दिलं नाही. बरं, आता कुटुंबातली व्यक्ती असतील, तुमच्या सदस्य असतील, तर त्यांच्या मनात सुद्धा एक अंधश्रद्धा असेल की देव. हां, तर त्यांच्या मनातली अंधश्रद्धा तुम्ही घालण्याचा प्रयत्न केला? नाही, काढून टाकायचा प्रयत्न केला, पण बाहेर गेली पण पैसे मागतात ना म्हणून मी एवढं लक्ष नाही दिले. आता सर्व तुमच्या मनातली भीती गेली? भीती गेली, नंदिनी ताईंनी सगळी भीती घालवली. एकूणच काय तर सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी अंधश्रद्धेतून निर्माण झालेली ही जट श्रद्धेतून काढण्याचं काम करतायत. कॅमेरामन रोहित वनखटेसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे. पुण्याची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडूशेठ गणपतीचं आकर्षण भारतातच नाही तर परदेशातील भक्तांना देखील आहे. याचीच प्रचिती म्हणजे आज थायलंडच्या लष्कर प्रमुखांसह सेना अधिकाऱ्यांनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊन आरती केली आहे. थायलंडचे लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल कोकार्ड बुखाओ यांच्यासह थायलंडच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलंय. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, उल्हास भट यासह विश्वस्त आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यंदा दगडूशेठ गणपतीची सजावट राजराजेश्वर मंदिराची आहे, त्याचंही कौतुक बुखाओ यांनी यावेळी केलंय. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी अडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची अडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6555 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटॉलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा. ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है, जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा. निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स, बार दुबई, अबू धाबी और शारजा. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ.
विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वाहतुकीच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लागावी या हेतूने वाहतूक शाखेने कडक धोरण स्वीकारलं असून 1862 वाहनचालकांचे परवाने पोलिसांनी जप्त केलेत, तर वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 279 वाहनचालकांचे पासपोर्टसाठी व्हेरिफिकेशनसाठी अर्ज आले असताना ते रोखले गेलेत. शहराच्या सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे, त्याला काही अंशी बेशिस्त वाहनचालक ही कारणीभूत आहेत हे लक्षात घेऊन वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध ठोस कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार 1 जानेवारी ते 31 ऑगस्टपर्यंत वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे परवाने जप्त करण्यास सुरुवात केली आहे. वाहतूक शाखेने 1862 वाहनचालकांचे परवाने पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यापैकी पुणे पिंपरी चिंचवड हद्दीतील वाहनचालकांची संख्या 1503 इतकी आहे, तर जिल्ह्यातील 338 जणांचा समावेश आहे. यामध्ये मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे, त्याखालोखाल भाडे नाकारणाऱ्यांची सध्या संख्या जास्त आहे. सध्याच्या आधुनिकतेच्या काळात महाराष्ट्राची पारंपरिक संस्कृती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. नागरिकांना आपल्या संस्कृतीचा विसर पडत चालला आहे याची जाणीव असणाऱ्या सांगवीतील जवळेकर कुटुंबियांनी समाजाच्या प्रबोधनासाठी घरगुती गणपतीच्या देखाव्यातून महाराष्ट्राची लोकधारा साकारली आहे. जवळेकर कुटुंबियातील अभिषेक जवळेकर या तरुणाने तब्बल 1.5 महिना हा देखावा साकारण्यासाठी कष्ट घेतलेत. यासाठी त्यांनी 26 कापड्यांच्या बाहुल्या बनवल्यात, त्यातील 21 पेक्षा जास्त बाहुल्या या हलत्या देखाव्यांचं दर्शन घडवतात. यामध्ये लोकनृत्य, लावणी, वासुदेव, जागरण गोंधळ, कोळी समाज, धनगर समाज, शेतकरी, शिवशाहीर अशी अनेक चित्रे त्याने देखाव्याच्या माध्यमातून साकारली आहेत. ही थीम पूर्ण मी दाखवलेली आहे, ह्याच्यामध्ये पूर्ण जुना काळ आम्ही दाखवलेला आहे. ह्याचा मागचा उद्देश की आपले जे लहान मुलं नवीन पिढी, ह्या नवीन पिढीला आपला जुना इतिहास काहीच माहीत नाहीये, तर हा इतिहास आपण त्यांच्या एक आठवणीत आणावा हाच एक उद्देश म्हणून ही थीम समोर आणलेली. महाराष्ट्राची लोकधारा हा विषय मुलांनी मांडावा असा अभिषेकच्या आईचा आग्रह होता. गेल्या कित्येक वर्षांपासून घरगुती बाप्पांपुढे देखावा सादर करण्याची जवळेकर कुटुंबात ही परंपराच आहे. यामुळे अभिषेकने हा पारंपरिक देखावा बाप्पापुढे सादर केला आहे. तर त्यांना असं वाटलं की आपला गणपती म्हणजे सुरुवातीला एकदम साधा प्लेन आणलेला, मग त्यांनी त्या एकदम इतकी हौस आहे ना गणपती बसवायचे की आपला गणपती जेणेकरून सुंदर दिसावा, मग त्यांनी सगळे ते खड्यांचे सगळे स्टोन वगैरे कुंदन आणून पूर्ण रात्री 3:30 ते 3 वाजेपर्यंत सजवत सजून म्हणजे एकदम छान डेकोरेट केलेले गणपतीला. पुढच्या पिढीला काही वर्षांनी या पारंपरिक लोकधारा केवळ पुस्तकात पाहायला मिळेल अशी सध्या स्थिती आहे. त्यामुळे जवळेकर कुटुंबाने पारंपरिक लोकधारा रुजवण्याचा केलेला प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे आणि या देखाव्याची चर्चा सध्या शहरभर सुरू आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. सलग 60 वर्षाच्या विविध आठवणींचा पट उलगडत नगरसेवकांनी महापालिकेच्या जुन्या इमारतीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाला निरोप दिलाय. त्यावेळी लोकप्रतिनिधींना जुन्या सभागृहात सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. आज महापालिकेच्या जुन्या सभागृहात शेवटची सर्वसाधारण सभा पार पडली आहे. यावेळी लोकप्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. नवीन अत्याधुनिक सभागृहात जाण्याचा आनंद लोकप्रतिनिधींना होताच, पण त्याचबरोबर जुन्या सभागृहातल्या आठवणी सांगताना लोकप्रतिनिधींना गहिवरून आलंय. जुन्या सभागृहातली आपली ही जागा होती हीच आठवण आपल्या कॅमेऱ्यात कायम ठेवण्यासाठी नगरसेवकांनी सेल्फी काढलेत. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्या जीवनचरित्रावर लवकरच चित्रपट येतोय. भाऊसाहेब रंगारी हे 18व्या शतकात ब्रिटिशांविरुद्ध क्रांतीचा लढा देणारे क्रांतिकारक होते. सार्वजनिक गणेशोत्सवाचे खरे जनक भाऊसाहेब रंगारी होते असा या क्रांतिकारकांचा लढा सर्वसामान्यांपासून असल्याने तो सर्वांना माहीत व्हावा या उद्देशाने त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येतोय. भाऊसाहेब रंगारी यांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेला लढा, 1894 हिंदू मुस्लिम दंगलीत त्यांची असलेली नेमकी भूमिका, सार्वजनिक गणेशोत्सवाची रोवलेली मुहूर्तमेढ याविषयी सर्वसामान्यांना माहिती व्हावी या उद्देशाने भाऊसाहेब गणपती ट्रस्टने त्यांच्या जीवनचरित्रावर चित्रपट निर्मिती करण्याचं ठरवलं असल्याचं ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आलंय. चित्रपटाच्या मागची संकल्पना म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी हे क्रांतिकारक होते, सशस्त्र क्रांतिकारक होते आणि त्यांचं जीवनचरित्र लोकांसमोर प्रबोधनात्मक पद्धतीनं देशाच्या हितासाठी तरुणांच्या प्रेरणेसाठी हे समोर यावं हीच आमची संकल्पना आहे. साधारण पुढच्या गणेशोत्सवामध्ये हा चित्रपट आमची सर्व टीम मिळून रिलीज करणार आहे. याचे लेखक आणि दिग्दर्शक गणेश कोपळकर असणार आहेत आणि हा चित्रपट पुढच्या गणेशोत्सवात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जे काही संशोधन झालं, जे काही नवीन डॉक्युमेंट्स हाती लागले आणि त्या डॉक्युमेंट्सच्या आधारांवरती भरपूर वादविवाद झाले, लोकांनी आपापल्या परीने वादविवाद रंगवले गेले,
लोकांनी दरवेळेस गेल्या वर्षी हे सांगत आलं की लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी ह्यांच्यामध्ये वाद आहेत. लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी ह्यांच्यामध्ये कधीच वाद नव्हते आणि आजही वाद नाही आहेत. हा वाद जो आमचा होता हा शासनाबरोबर म्हणजे महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगरपालिकेबरोबर हा वाद होता की ज्या प्रकारे त्यांनी चुकीच्या तारखेनुसार जे काही गॅजेट काढलं त्या तारखेचे पुरावे ती गव्हर्नमेंट पुरावे उपलब्ध असताना त्यांनी ते गॅजेट काढलं त्यामुळं आम्ही त्यांच्यावरती आक्षेप घेतलेला होता. लोकमान्य टिळकांबद्दल आमचा कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही. ते युगपुरुष होते आणि त्यांनी पुढं सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये मोठी कामगिरी निभावलेलीच आहे. ते अख्ख्या देशापर्यंत पोहोचलेच आहे. हे जे गॅजेट जे काही पुरावे सापडले महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं आणि जे काही ट्रस्टकडे डॉक्युमेंट्स होते भाऊसाहेब रंगारीचं मृत्यूपत्र ह्याच्यावरून हे सिद्ध झालं की 1892 साली सार्वजनिक गणेशाची सुरुवात भाऊसाहेब रंगारी यांनी त्यांच्या वाड्याच्या बाहेर गणेशोत्सव स्थापन करून सुरुवात केली. जिथे संतांचा वारसा लाभलाय अशा श्री क्षेत्र आळंदीमध्ये अवैध धंद्याचा जोर वाढलाय. या अनुषंगानेच पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेच्या विभागाने मोठी कारवाई करत अवैध दारूभट्टी चालवणाऱ्या दुकानांवर कारवाई केली आहे. आळंदी हद्दीतील चिमळे येथे गुन्हे शाखेने हातभट्टीवर छापा टाकून दारू बनवण्यासाठी लागणारे 60,000 लिटर रसायन, 1190 लिटर हातभट्टी, 75 किलो तुरटी, 10 किलो गुळ, 35 मोकळे कॅन, 2 पाण्याच्या विद्युत मोटारी, 5 भट्टीला हवा मारण्याचे इलेक्ट्रिक भाते, लाकडी सरपण असं 11 लाखाचं साहित्य जप्त केलं आहे. या प्रकरणी 3 जणांना अटक देखील करण्यात आली आहे. उसका इन्फॉर्मेशन मिलने के बाद हमारे एसीपी क्राइम है वहां के एसीपी जो है चाकन के वो दो पीआई है जो आनंदी के पीआई है देन क्राइम के पीआई है और बाकी जो स्टाफ है इन सब ने मिलकर वहां पर कार्रवाई की है बहुत बड़े पैमाने पे की है और वहां पर जो दारू की भट्टी या वगैरह चल रही थी उनको पूरा उखाड़ दिया है जेसीबी वगैरह लगा के उनको पूरा नेस्तनाबूद कर दिया है ताकि भविष्य में वो फिर से वहां पर चालू नहीं होनी चाहिए. पवना नदी पात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना आज दुपारी 1 सुमारास उघडकीस आली आहे. हा इसम 1 ते 2 दिवसांपूर्वी पाण्यात पडला असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. दुपारी 1 सुमारास पवना नदी पात्रात इसमाचा मृतदेह तरंगत असल्याचं आढळून आले. याबाबत स्थानिक नागरिकांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली आहे. त्यानुसार संत तुकारामनगर अग्निशमक विभागाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. सुमारे 1/2 तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आलाय. मात्र अद्यापपर्यंत इसमाची ओळख पटलेली नसून पोलीस पुढील तपास करतायत. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमा न्यूज, पिंपरी चिंचवड. शहराच्या विविध भागात घरफुड्या करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना युनिट 1 आणि 2 संयुक्त पथकाने अटक केली असून त्यांच्याकडील 12,34,160 रुपयांचा एवज जप्त करण्यात आलाय. शहराच्या विविध भागात घरफोड्या करणारा गजराज मोतीलाल वर्मा आणि त्याचा साथीदार गणेश रतिराणा असे 2 गुन्हेगारांचं नाव असून गणेश हा सांगली जिल्ह्यातील रहिवासी असून राणा हा येवलेवाडी कोंडवा येथील रहिवासी आहे. हे दोघेही एकमेकाच्या साथीने शहरात घरफोड्या करत होते. त्यांच्यावरील 23 गुन्हे उघडकीस आणले आहेत. याबाबत पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक आयुक्त समीर शेख, पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी माहिती दिली आहे. हे 2 आरोपी जे आहेत हे गजलाल मोतीलाल वर्मा म्हणून एक आरोपी आहे आणि दुसरा गणेश रती राणा हा एक आरोपी आहे. या 2 आरोपींकडून पुणे शहरातल्या विविध पोलीस स्टेशनचे 23 गुन्हे निष्पन्न झाले असून त्यामध्ये 12,34,000 रुपयांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. नवीन इमारतीच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत भाजपची नाचक्की. बालवाडी शिक्षिका आणि सेविका यांच्या मानधनात वाढ, स्थायी समितीचा निर्णय. अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या जटीची 17 वर्षानंतर मुक्तता. आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीला थायलंडच्या लष्कर प्रमुखांसह सेना अधिकाऱ्यांची भेट. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.